कागदपत्राची कपाटात ठेवलेली भरलेस तुझं आता दुसरी काय इवन आहे दुसरी तर मंडळी काल रात्री काल दुपारचे 4:30-5:30 झालेले यायला त्यानंतर मग कॅमेरा बोर्ड गोप्रोची चार्जिंग संपली त्यामुळे मी काय पुढे शूट नाही केलं जेवढं मला शूट करता आलं तेवढं शूट केलं मी आता आपण जातो आहे मुंबईला काल रात्री आल्याच्यानंतर थोडा आराम केला जास्त परवाच्या दिवशीचं पण शनिवारी जो गोव्याला गेला तो पण हे होता त्याच्यानंतर तिकडे सगळ्या झोपत लागली नव्हती मग इथे मस्त झोपलो ताणून आता उठलो आहे आणि आता निघतो आहे मुंबईच्या दिशेने चला तर मग आता जाऊया डायरेक्ट एवढ्या गर्मीमधून राईड करणं म्हणजे सोपं नाही आहे 1200 किलोमीटर तर आतापर्यंत झालं आहे आता इथून परत 300 किलोमीटर आहे 260 किलोमीटर आहे इथून आणि हा day 4 आहे आता आपला आणि आता मुंबईच्या दिशेने निघूया आपण चला तर मग भेटू आता गाडीवरती हे करूया हा तर मध्ये मध्ये बोलू नको रे चला तर मग निघूया आता मुंबईच्या दिशेने आणि आता भेटूया डायरेक्ट गाडीवरती सामान लोड करू जरा तयारी चालू मग निघूया धन्यकुंभ जायच्या गावांना सांग भलं देवाला आता नमस्कार करूया पाया पडूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला सकाळचे वाजलेत आता 8 आणि आता आपण 7-8 किलोमीटर कवर करून आपण पुढे आलो आहे तर हा तापोळा महाबळेश्वर रोड आहे आणि आता आपण महाबळेश्वरच्या दिशेने चाललो आहे हे पूर्ण घनदाट जंगल आहे हे आणि राईड करायला खूप मजा येते वातावरण तसं एकदम जास्त गर्मी नाही आहे एकदम शांत वातावरण आहे आणि तर 2-3 किलोमीटरवरती महाबळेश्वर आहे आपण महाबळेश्वर सोडून पुढे निघालो आहे पुढे आलो आहे हा पाचगणी वाईचा रोड आहे हा आणि हे बघा दोन्ही साईडला आपल्या स्ट्रॉबेरीचे कसे स्टॉल्स लागलेले आहेत आणि चांगले हॉटेल आहेत या बाजूला रोड कंडिशन चांगली आहे वाई पाचगणी रोडची त्या मानाने जर महाडमार्गे आपण जर गेलो ना तर रोड कंडिशन खूप खराब आहे मुंबई गोवा हायवे पण चांगला बनतो आता आपण लागलो आहे मुंबई पुणे बँगलोर हायवे तर इथून 234 किलोमीटर मुंबई आहे इथून तर थोड्या वेळाने आपण कुठेतरी नाश्ता करायला थांबूया तरी अंदाजे 9 तर वाजले आता तर नाश्ता करायला थांबलो आहे मेंदूवडा
तर दादा आपण लोणावळ्याच्या मागे आहोत 7-8 किलोमीटर. तर लोणावळा 7-8 किलोमीटर नंतर लोणावळा येईल. वाजलेत आता 1 वाजलाय. एकदम निवांत आलो आज, एकदम जास्त घाई पण नाही. बघा कसे ओव्हरटेक करतात. बघा बघा हा बाईक वाला पण बघा. 65 किलोमीटर झालंय आता. आपण निघालेलो गोव्याला तेव्हा 1130 किलोमीटर होत आणि आता 2565 किलोमीटर, म्हणजे अजून इथून 90 किलोमीटर आहे मुंबई. नंतर घरी आलो. त्यानंतर मी काही शूट केलं नाही जास्त. डायरेक्ट तुम्हाला तो रोड काय सारखा सारखा दाखवणार लोणावळ्यापासून मुंबई. मग मी जास्त शूट नाही केलं, डायरेक्ट घरी आलो आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झालो. जे झोपलो ते आत्ता उठलो आहे. तरी मी 4:30 दरम्यान पोचलो. एकदम आरामामध्ये आलो, जास्त घाई नाही काय नाही. आणि जे झोपलो ते आता उठलो आहे. आणि बोललो व्हिडिओचा एंड नाही केला तर व्हिडिओचा एंड करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि ही सिरीज कशी वाटली ते पण नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ येईल की आपला गोवा ट्रिपचा किती खर्च झाला तो, तर तुम्हाला बघायला आवडेल का ती व्हिडिओ तर नक्की सांगा तुम्ही. आणि चला चला भेटूया मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.